पत्रकार राम पाटील यांच्या सतर्कतेने एका हरणाच्या पाडसाला वाचविण्यात यश आलं आहे. तर या विहिरीमध्ये पडलेल्या हरणाच्या पिल्लाला बाहेर काढून तत्काळ वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आला आहे. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या आखाडा बाळापूर येथील एक शेतकरी राम पाटील हेंद्रे यांच्या शेतीतील विहिरीत पडलेल्या एका हरणाच्या पिल्लाला जीवदान मिळालं आहे. आज सकाळी राम पाटील हेंद्रे यांना आपल्या शेतातील विहिरीत अचानक काहीतरी आवाज येत असल्याचा भास झाला. त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असताना एक हरणाचं पिल्लू विहिरीच्या पाण्यात पडलेलं त्यांना आढळून आलं आणि त्यांनी तत्काळ आपल्या आजूबाजूला असलेल्या सहकाऱ्यांना आवाज दिला. त्यावेळी त्यांचे मित्र नवनाथ हेंद्रे, सोनू हेंद्रे, गोपीनाथ हेंद्रे यांच्या सर्वांच्या मदतीने हरणाच्या पिल्लाला बाहेर काढून त्या पाडसाचं त्यांनी प्राण वाचविला आहे आणि तत्काळ वनविभागाशी संपर्क साधून त्यांना त्या ठिकाणी येण्यास विनंती केली. वन विभागाचे कर्मचारी आणि वनमजूर खंडोजी काळे त्याचबरोबर शेषराव राठोड यांनी तत्काळ घटनास्थळाला भेट देऊन या हरणाच्या पाडसाला ताब्यात घेतलं. एका दुर्मिळ असणाऱ्या आणि हताश झालेल्या वन्य प्राण्यास शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठं जीवदान मिळालं आहे. प्रतिनिधी गजानन धुळधुळे, एचपी लाईव्ह न्यूज, हिंगोली. आज दुपारी 12 वाजता मी माझ्या शेताकडे आलो होतो. विहिरीजवळून येत असताना विहिरीमधून कसला तरी आवाज येत होता. मी विहिरीजवळ जाऊन बघितलं असता तर विहिरीमध्ये 5-6 दिवसापूर्वी जन्मलेलं हरणाचं पिल्लू मला पडलेलं दिसून आलं. तर त्याला काढण्यासाठी बाजूलाच काम करत असलेले माझे भाऊ नवनाथ हेंद्रे, सोनू हेंद्रे आणि गोपीनाथ हेंद्रे यांना मी बोलावून घेतलं. त्यांच्या आणि त्यांच्या मदतीनं त्या हरणाच्या पिल्ल्याला बाहेर काढून वनविभागाचे कर्मचारी वनमजूर खंडोजी काळे आणि शेषराव राठोड यांना बोलावून घेऊन त्यांच्या स्वाधीन केलं.